मित्रमैत्रिणींनो महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे का बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नाही आहे महाराष्ट्रामध्ये सध्या हुकुमशाही चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये तालिबानी प्रवृत्ती माजलेली आहे आणि हे सत्तेमध्ये बसलेले आमदार या प्रकारची प्रवृत्ती आपल्याला वेळोवेळी दाखवत आहे आजच शिवसेना शिंदेगडाचे नेते आहेत संजय गायकवाड काय म्हणले ते ते म्हणतात की जी जे कोणी राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्यांना मी अकरा लाख रुपये बक्षीस देणार आहे हे काय वाक्य आहे खुलेआम लोकांच्या समोर पब्लिकमध्ये तो माणूस असं म्हणतो आहे की कोणीतरी जीप छाटा म्हणजे हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि ही हिंसा करणाऱ्याला काय कर मिळणार आहे तर बक्षीस मिळणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेलेच आमदार हे हिंसेला प्रवृत्त करत आहे लोकांना हे सांगत आहेत की तुम्ही खुशाल हिंसा करा आम्ही तुम्हाला पैसे देऊ अकरा लाख रुपये छोटी रक्कम नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये खूप लोक बेरोजगार आहे पैशाची चणचण आहे कोणाला खूप लोकं असतील की ज्यांना असं वाटलं मला काय घेणे देणे मला पैसे मिळतात पण अशा प्रकारे जर का सत्तेमधले लोकच हिंसा प्रवृत्त करत असतील आणि गृहमंत्री जर शांत असेल तर हे बघा ही वेळ कुणावरही येऊ शकते महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून गुंडगिरी वाढलेली आपण पाहिलेली आहे खुले आम चौकामध्ये गुंड एकमेकांचा मर्डर करताना दिसतात गो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आणि त्याच्यावर कोणी काहीही बोलत नाही आज राहुल गांधींवर संजय गायकवाड म्हणलेले आहेत तर त्याच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते आहे त्यांनी असं म्हणलेलं आहे की यांच्या या वाक्याला सत्तेमधलं कोणीही डिफेंड करत नाही ना अजूनही शिवसेना शिंदे गट किंवा आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी हे म्हणलेलं नाही आहे की संजय गावकडे यांनी असं म्हणायला नको नव्हतं पाहिजे किंवा असं करणं चुकीचं आहे हिंसा महाराष्ट्रामध्ये होणार नाही याचीच काळजी आम्ही घेऊ किंवा त्यांचं वक्तव्य हे शिवसेना किंवा आमच्या महायुतीचं वक्तव्य नाही आहे अशा काहीही अजूनही महायुतीकडून स्टेटमेंट आलेलं नाही आहे याचा अर्थ या स्टेटमेंटला ते पाठिंबा देत आहेत यांना वाटतं आहे की हां हे यांनी म्हणलेलं आहे ते बरोबरच आहे किंवा कुठेतरी असंही असू शकतं की याच सत्तेमधल्या भाजपमधल्या किंवा यांनी लोकांनी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे प्रव काँग्रेसचे कर प्रवक्ते तर असं म्हणाले की फडणवीसांनी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे आणि हे वाजवत आहेत म्हणूनच फडणवीस आज गप्प आहे फडणवीस त्याच्यावर काहीही म्हणत नाही गृहमंत्री आहेत ते गृहमंत्र्याची आहे जबाबदारी असते की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहील राज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज होणार नाही गुन्हे घडणार नाही गुन्हे कमी होतील हे काम हे पाहणं यांचं काम आहे आणि हा माणूस खुलेआम हे देतो आहे कधी संजय गायकवाड संजय गायकवाड यांचं हे वक्तव्य रिझर्वेशनला धरून आलं जे की राहुल गांधी यांनी म्हणलेलंच नाही आपण त्यांनी म्हणलेलं म्हणून महाराष्ट्रामध्ये जे एक बिंडोक लोकांचं आंदोलन चाललेलं आहे पॅरलली राहुल गांधी काय म्हणे राहुल गांधी असं म्हणाले होते की वी विल थिंक ऑफ आम्ही विचार करू स्क्रॅपिंग रिझर्वेशन वेन इंडिया विल बी फेअर प्लेस भारतामध्ये जेव्हा सगळीकडे समानता येईल तेव्हा रिझर्वेशन संपवण्याचा विचार करता येईल बट इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस असं वाक्य त्यांनी वापरलं म्हणजे भारत आत्ता सध्या समानता नाही आहे आणि हे जे काही धोरण आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच होतं की रिझर्वेशन हे कधीपर्यंत राहील फेअर प्लेस फेअर सिस्टीम जोपर्यंत येत नाही त्याला मे बी अजून पुढची शंभर वर्ष लागू शकतात की भारतामध्ये जेव्हा समानता येईल कुणालाही असं वाटणार नाही की आमची जात भारी ह्यांची जात हलकी त्यांची जात हे जातीपातीचं हलकं भारी जे काही आहे ते जोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत जातीवर आधारित गुन्हे घडत राहतील आजही कितीतरी दलित दलित समूहामध्ये तुम्ही पाहिलं असेल ते प्रत्येक जण सांगतो की अजूनही त्यांना जातीवर आधारित गुन्हे जे आहेत त्यांच्यासोबत घडतात डिस्क्रिमिनेशन भेदभावाला सामोरं जावं लागतं नाही तू त्या जातीतला आहे तू आमच्याकडे ह्या देवाच्या याला येऊ नको किंवा त्यांना बोलवलं जात नाही आजही हे होतं तर राहुल गांधी हे यांचं वाक्य हे असं होतं जे स्वप्न आपले शाहू फुले आंबेडकर या सगळ्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत की भारतामध्ये फेअर सिस्टीम समानता यावी तर तेच राहुल गांधी बोललेले आहे मात्र मुद्दामून त्या वाक्याला फिरवायचं आणि आता असं म्हणायचं आहे की राहुल गांधी हे जे काय म्हणत आहे त्यामुळे कोणी जीप छाटली तर त्याला मी पैसे देईल तर हे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे यांना लगेचच अटक झाली पाहिजे यांच्यावर लगेचच कडक कारवाई झाली पाहिजे हे अशा प्रकारे जर आमदार बोलत राहतील ना तर हे महाराष्ट्र कधीही सहन करून घेणार नाही आता विधानसभेच्या निवडणुका आहे आणि यांना दिस दिसणारच आहे हे सगळे जे शिंदेसोबत गेलेले हे गद्दार लोक आहे आणि हे जे गायकवाड साहेब आहेत हे यांच्या खूप वेगवेगळ्या वेग गोष्टी ज्या आहेत ते बोलत असतात आणि नेहमी त्यांचे वक्तव्य जे आहे वक्त ते वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात पण गायकवाड साहेब कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याला धरून जे बोलता येईल ना ते तुम्ही बोलू शकता मुद्द्याला मुद्द्यावरून तुम्ही खोडू शकता हिंसेने कुणालाही खोडता येत नाही आणि तसं तुम्ही करू नका तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकांनी तुम्हाला तिथे बसवलं आहे निवडून दिलेलं आहे तेव्हा तुम्ही या कायद्याच्या भाषेमध्येच बोलायला पाहिजे हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आता कधी याच्या आधी पंजाबमधला एक आमदार तुम्हाला माहिती असेल राहुल गांधी यांच्याविषयी असं म्हणाले की राहुल गांधी सुदर जाओ वरणा तुम्हाला हाल तुम्हारी दादी की जैसे हम करेंगे आत्ता मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या जे, जे दादीचा इंदिरा गांधींचा जसा खून केला तशा प्रकारे तुझे हाल करू असं एक आमदार डायरेक्ट म्हणतो याच्यावर भाजप हे म्हणत नाही की यांनी असं नव्हतं म्हणायला पाहिजे किंवा त्यांचं वक्तव्य आम्ही पार्टी म्हणून गृहित धरत नाही याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई हे लोक करत नाही याचा अर्थ यांना हे बोलायचं आहे आणि हे घाबरत आहेत राहुल गांधीला का टार्गेट करतायत तुम्हाला सांगते आज जर मा कुठलाही पूर्ण भारताच्या राजकारणामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर सगळ्यात स्वच्छ जो नेता सापडतो आहे तो म्हणजे राहुल गांधी राहुल गांधीची पब्लिसिटी खूप वाढत आहे तो ज्या प्रकारे दिसतो ज्या प्रकारे वागतो वावरतो लोकांशी भेटतो सेकँड करतो मिठी मारतो लाड करतो कुरवळतो हे जे काही त्याची इमेज तयार होत आहे त्या लोकांना खूप आवडतं आहे ज्या लोकांनी कधीही राहुल गांधीला पाहिलं नाही किंवा जे लोक पहिले राहुल गांधींवर हसायचे त्यांनी जर राहुल गांधींचं असं काही पाहिलं ना तर त्यांना असं वाटतं अरे खरंच खूप चांगला नेता आहे म्हणजे माझ्यासोबतही असं झालेलं आहे मला आठवतं मी दोन हजार चौदाला राहुल गांधी यांची ते जे जोक्स होते ना ते पाहून मी हसली होती आणि नंतर मी जेव्हा राहुल गांधी यांचं भाषण प्रत्यक्षात ऐकलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं स्वतःविषयी की अरे यार आपण इतक्या चांगल्या व्यक्तीला हसलो नंतर मग नंतर त्यांचं सगळं आवडायला लागलं आणि हेच महाराष्ट्र आणि जगभरामध्ये लोकांना आवडतं आहे तुम्ही पाहत असाल की कुठल्याही नेत्याला आजपर्यंत असं होत नाही की रॅलीमध्ये कोणी लव यू म्हणतं पण राहुल गांधीच्या रॅलीमध्ये कुठेही भाषण द्यायला गेले ना तर त्या भाषणामध्ये असं कोणीतरी असतंच मुलं असतात मुली असतात ते म्हणतात वी लव यू राहुल गांधी तर अशा प्रकारे जे एक प्रेमाचा संदेश राहुल गांधी देतो ज्या प्रकारचं एक वेगळं चांगलं काहीतरी वातावरण इथे तयार करतो या सगळ्याला हे भ भाजपचे आणि सत्तेमधले लोक घाबरलेले आहेत यांना असं वाटतं की राहुल गांधी जर अजून लोकांना दिसायला लागला तर तो खूप फेमस होईल आणि त्यामुळे सत्ता दडमत येईल होईल ती यांची आणि या सगळ्या गोष्टीला घाबरून राहुल गांधी याला गुंतवण्याचे प्रयत्न यांचे चाललेले आहेत जे काही बोललेलं नाही आहे त्याच्यावरून गुंडळायचं हे जे काही यांचे प्रयत्न आहे ते कधीही सक्सेसफुल होणार नाही तुम्हाला हे माहीत असेल तुम्ही जर एवढे हिंदुत्ववादी हिंदू हिंदू करताना तर तो, तो देववरून बघत असतो आणि तो देव जो सत्याच्या सोबत आहे त्याच्यासोबत कायम असतो हे मला यांना सांगायचं आहे सा या लोकांनी कधीही भाजपमधल्या आमदार कर्नाटकाचा आमदार तुम्हाला माहिती असेल की अनंतकुमार हेगडे काय म्हटलं होते आम्हाला चारशे पार पाहिजे कशासाठी संविधान बदलायसाठी किंवा Uh, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पहा आज सुद्धा मी पाहिलं त्या वेबसाईटवर एक आर्टिकल लिहिलेलं आर्टिकल आहे आर्टिकलचं टायटल आहे आरक्षण की आग में सुलच उलचता देश म्हणजे आरक्षण ही एक आग आहे आणि याच्यामुळे आपला देश होरपळून निघतो असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे थोडक्यात हा माणूस आरक्षणासाठी काय प्रकार शब्द वापरतोय आरक्षण, आरक्षण कसं भारताला मागे नेणारं आहे असं बोलत आहे कधी दिसलं नाही सत्तेमधले हे लोक आदि योगी आदित्यनाथ यांच्याविषयी एखादा निषेधाचा शब्दही नाही म्हणजे इतकं घडरडं तर सोडूनच द्या पण एखादा साधा निषेध तरी नोंदवला आहे का खरंतर हे जे निषेधाचे मोर्चे आता काढत आहेत ना त्यांनी ह्या सगळ्या लोकांवर जे जे आरक्षणविरोधी जे संविधानविरोधी बोलत होते लोकसभेच्या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये काढायला पाहिजे होते मात्र हे आत्ता त्यांच्याविषयी मुक घेऊन गप्पा आहेत आणि फक्त राहुल गांधी यांच्यावर गरळ ओकत आहे कारण त्यांना माहिती आहे की एकमेव नेक नेता आज जो दिसतो आहे तो राहुल गांधी आहे आणि जर याची प्रसिद्धी अशीच वाढत राहिली तर एक दिवस नक्कीच खूप मोठा जो आहे तो इथल्या मित्र म्हणते ना कितीतरी अंधभक्त आहेत की जे अंधभक्त होते मोदींचे ते शिफ्ट झाले राहुल गांधी यांच्यासोबत गेले तुम्हाला मागच्या महिन्यातली गोष्ट माहिती असेल की ज्या व्यक्तीने राहुल गांधी यांच्यावर कॉमेडी गाणे म्हणले होते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती खूप म्हणजे राहुल कसा मंदबुद्धी आहे तो कसा पप्पू आहे अशा प्रकारे गाणे तयार केले होते त्या माणसाने आणि नंतर त्याला कळलं की नाही राहुल गांधी खूप चांगला आहे तेव्हा त्यांनी राहुल गांधीवर एक वेगळं गाणं बनवलं की राहुल मेरे भाई मुझसे गलती हो गई आणि तो माणूस म्हणायला लागला की मला खरोखर वाईट वाटतं वाट की मी याविषयी या, या माणसाविषयी इतकं वाईट गाणे म्हणले आणि तो खरंच तसा नाही आहे म्हणजे एखाद्या माणसाला पप्पू म्हणले आणि तो पप्पू नसतो होत उद्या कोणीही एखादा खूपच चांगल्या चारित्र्याचा माणूस असेल पण त्याच्याविषयी तुम्हाला काहीच माहीत नसेल आणि मी जर तुम्हाला सांगितलं हा माणूस वाईट आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही त्या माणसाला ऐका तेव्हा तुम्हाला कळेल की ती व्यक्ती काय आहे तर हे मला सांगायचं होतं कायद्याचं राज्य असेल असावं म्हणून आपण मागणी केली पाहिजे आणि अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्या लोकांना या जे काही सत्तेमध्ये बसलेले आपले गृहमंत्री आहेत ना त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे नाहीतर जनता यावेळेला इलेक्शनमध्ये सगळ्यांना दाखवून देणार आहेच थांबते या सगळ्या था। गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पटला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनी मला मदत होते आणि इतकं सोपं नसतं सत्तेमध्ये बसलेल्या या सगळ्या इतके हे लोक आहेत की बाबा हे काहीही बोलत आहेत तरीही धाडस करून मी हे बोलते आहे कारण मला असं वाटतं की हे सांगितलं पाहिजे हे लोकांपर्यंत गेलं नाही तर लोकांपर्यंत पोहोचणार कसं त्यामुळे ही गोष्ट पोहोचली पाहिजे हे आपण ठरवूया धन्यवाद शक्य तेवढी चॅनलला आर्थिक मदत केली तर मला मदत होईल